शिल्पिया, तू जे काय वागलीस ना ते चुकीचंच वागलीस. अरे मग तुला काय वाटतं मी गप्प बसायला पाहिजे होत? तू तुझ्या 150 आण्या सुनेची तिथे बाजू घेत होतीस, तुझ्या मूर्खासारखं वागणाऱ्या नातीची बाजू घेत होतीस, त्यांच्या बाजूनी बोलत होतीस आणि मी गप्पा बसायचं का? तर त्या सावंत काकू जबरदस्तीने मला तिकडे घेऊन गेल्या, मला जायचं पण नव्हतं आणि त्यात हे सगळं मला ऐकावं लागतंय. तुम्हा लोकांना ना सतत माझीच चूक वाटते, त्यामुळे सतत तुम्ही सगळेजण मलाच बोलत असता. हे बघ, मी अश्विनी किंवा मयुरीसाठी हे केलं नाही, मी आपल्या कुटुंबासाठी हे केलं. मयुरीची बदनामी आपल्या कुटुंबाची बदनामी झाली असती. हे बघ, तुला आवडो न आवडो काही झालं ना तरी मयुरी वाघमाऱ्यांची नात आहे. वाघमाऱ्यांची सून, वाघमाऱ्यांची नात, तू काय वाटतेल त्या पदव्या दे, पण एकच गोष्ट खरी आहे की तू कायम सतत तुझ्या सुनेची बाजू घेत असतेस. हे बघ, मी कुणाचीही बाजू घेत नाहीये. जेव्हा प्रॉपर्टी प्रकरणात तुला माझी गरज होती ना, तेव्हा मी तुझीच बाजू घेतली होती. पण म्हणून तू आत्ता त्यांच्याशी कशी वागशील तर ते मला चालायचं नाही आणि मी चालवूनही घेणार नाही. तू जे काही केलंस ना ते चुकीचंच होतं. जेव्हा गरज असेल ना तेव्हा मी अश्विनीच्याच बाजूने उभी राहणार. कोणाला पटो न पटो, कोणाला ते आवडो न आवडो, कोणाचा माझ्यावर विश्वास असो नसो, मला त्याने काही फरक पडत नाही. शिल्पी, कसं आहे, आपण जे पेरतो ना तेच उगवते. तू इतरांना जो मनस्ताप देतेस तेवढाच मनस्ताप, कदाचित त्यापेक्षा जास्त मनस्ताप तुला होईल, हे लक्षात ठेव. आपल्या आयुष्याचं ध्येय दुसऱ्यांना त्रास देणे, दुसऱ्यांना बर्बाद करणे असं कधीच असू नये. हो ना? मग बाबा, मी पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही जो मला त्रास देताय तो पण बंद करा ना, नका देऊ मला त्रास. लवकरात लवकर मी सांगते तसं प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या करा, सगळं माझ्या नावावर करा आणि मोकळे व्हा ना, म्हणजे सगळेच प्रश्न मिटतील. स्वार्थी कुठे? अशी नटून तू इथे का आलीस? तुम्ही सगळे का आलाय तिथे? त्यासाठीच आले. वटपौर्णिमा आहे ना आज. सावित्रीने तिच्या नवऱ्यासाठी ही पूजा केली होती ना, आणि सगळ्या बायका त्यांच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात. मीही त्यासाठीच आले. मी प्रतीकच्या बाबतीत बालिशपणा करते असं वाटतंय ना तुला? तुला आज समजेल की मी किती सिरियस आहे त्याच्या बाबतीत. मी आज इथे पूजा करणार आणि सगळ्यांच्या समोर करणार. अशू, तू जे वागतेस ना त्याच्यामुळे आजी आजोबा, माई अप्पा, बाबांवर काय परिणाम होईल, त्यांना केवढा त्रास होईल याचा थोडा विचार कर मयू. इतक्या वर्षात त्यांनी जो मान मिळवलाय ना ते एका क्षणात सगळं धुळीला मिळेल. मिळू दे धुळीला, पण मला जे योग्य वाटतंय ना तेच मी वागणार आहे. अशी तुझ कुठे लक्ष आहे? काय वटपौर्णिमा, आय कांट बिलीव्ह मयू तू हे असं सगळं केलंयस. एक मिनिट, तू काय मनात इमॅजिन वगैरे करतेस तुझं आणि प्रतीकचं लग्न झालंय? काय करू मी कीर्ती, माझ्या आईला ना काही केलं पटतच नाहीये की मी प्रतीक बाबतीत किती सिरियस आहे. हळू बोल, बाहेर तुझे बाबा बसलेत, त्यांनी जर हे ऐकलं ना तर तुझ्यासोबत माझाही फोन काढून घेतला जाईल. कीर्ती ऐक ना, तू म्हणाली होतीस ना मला की एकदा लग्न झाल्यावर आई बाबा एक्सेप्ट करतात. अगं हो म्हणाले होते, पण तू एकटीने वटपौर्णिमा सेलिब्रेट करणं म्हणजे लग्न करून येण्यासारखं नाही आहे. मग माझी आई प्रतीकला एक्सेप्टच करत नाही आहे. हे बघ, काय करू हे मी सांगू नाही शकत,
पण आज जे वागलीस ते परत कधीच वागू नकोस, नाहीतर कायमची परमिशन गेली म्हणून समज. अरे यार मग काय करू, मला हवंय माझ्या आई बाबांनी प्रतीकला एक्सेप्ट केलेलं. मयूर तुला दोन्ही गोष्टी मिळणं अवघड आहे, त्यामुळे चॉईस तुला करायचंय, आई बाबा की प्रतीक. श्वेत थोडक्यात वाचलीस तू, कुठं लक्ष होत तुझं? अगं किती डोक्यात ठेवणारेस गोष्टी, यामुळेच तुझा स्ट्रेस वाढत जातो. राजूना मला खरंच कळत नाही, मयूला कसं सांगायचं की ती जे काही करते ते चुकीच. लहान नाही आहे ग, तिला तिचं तिचं कधी ना कधी तरी कळणारच आहे. तेच कळेपर्यंत उशीर नाही झाला म्हणजे मला. आणि ज्या प्रकारे मयू माझ्याशी बोलली ना, त्यावरनं मला असं नाही वाटत की हा प्रश्न इतक्या सहजासहजी सुटेल. ह्याच काहीतरी करायला हवं, त्या दोघांना कायमचं लांब करायला हवं, तेही लवकरात लवकर. माझा फोन दे. नाही देणार. मी महत्त्वाचा मेसेज करते आई. असेल मग माझ्या फोनवर कर मेसेज. आला माझा फोन हवाय. एकदा सांगितलं ना मी तुला मी नाही देणार म्हणून. याला काय अर्थ आहे आई? काय चाललंय का? तू गेली नाहीस पार्लरला? अजून इकडेच आहेस? पाळत ठेवते माझ्यावर. आणि माझा फोन घेतलाय तिने बाबा. आई मला यानं अजिबात आवडत नाहीये. चालेल ना, नाही आवडलं तरी मला काही फरक पडत नाही. मी तुझी आई आहे मयू, त्यामुळे मी तुला चुकीचं वागू देणार नाही, समजलं? आणि तू सतत माझ्यावर लक्ष ठेवतेस, ते चुकत नाहीये का? मला ना पटतच नाहीये तुझं वागणं. नाही पटलं तरी चालेल, आणि तुला माझा राग आला ना तरी चालेल, पण मी तुला चुकीचं वागू देणार नाही मयू. बाबा बघताय तुम्ही, तिने माझा फोन घेतलाय आणि माझ्या कॉलेजचे लेक्चरचे सगळे इम्पॉर्टंट मेसेजेस येत असतात त्यावर. ठीक आहे ना, मग तुझे मेसेजेस मी तुला सांगत जाईन, पण हा फोन माझ्याजवळ असेल. जोपर्यंत प्रतीकचं खूळ तुझ्या डोक्यातनं निघत नाही ना, तोपर्यंत मी तुला फोन देणार नाही. मी ना कॉलेजलाच जाणार नाही. नको जाऊस कॉलेजला, काही फरक पडत नाही. आणि आजपासून तू घराच्या बाहेर पण पडायचं नाहीस. अश्विनी काय बोलतेस तू? बरोबर बोलते मी आणि बरोबर करते सुद्धा. हे बघ मयू, तुला वाटत असेल की तुझी आई दुष्ट आहे, खूप वाईट आहे. वाटू दे, आहे मी दुष्ट, आहे मी वाईट. हवं तर असं समज की आजपासनं तुझ्या आईने तुला ह्या घरात कोंडून ठेवलंय. अरे यार, ही सडनली ऑफलाईन का गेली? काय झालं असेल? हॅलो हॅलो कीर्ती, ऐक ना, तुझं मयुरीशी काय बोलणं वगैरे झालंय का? हॅलो प्रतीक, मी बाहेर आहे, तुला नंतर कॉल करू का? ओके चालेल. ऐक कोणाचा फोन आहे? प्रतीक सर ना. अग मला ऍटली सांग. हॅलो. अरे मयुरी, तू सडनली ऑफलाईन का गेलीस? ऍटलीस्ट रिप्लाय तर कर ना मला. म्हणजे मला सांग, सगळं ओके आहे ना तिथे? हो सगळं ओके, कारण ती तिच्या ना आई वडिलांबरोबर. आणि तुला जर असं वाटत असेल तिने अगदी व्यवस्थित राहावं, तर याच्या पुढे तिला तू कॉन्टॅक्ट करायचा नाहीस, कारण फोन माझ्याकडे येत. आणि तू जे वागतेस ना, मला मुळीच पटलेलं नाही. आणि याचे जे परिणाम होतील ना, त्याला पूर्णपणे तू जबाबदार अशी लक्षात ठेव. मयुरी चला, मी जाऊ देते सगळं, तू जा पार्लरला.
मी आहे घरी, मी बघतो काय. जा. Congratulations and celebration. La 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 la. एवढंच येतं मला गाणं, पण कॉंग्रॅट्स. तर काय शिल्पी तुझं? अरे काय काय, तुझ्या तोंडून खरं तर मी थँक्स ऐकण्यासाठी तुला फोन केला. तुला माझ्यामुळे इतकी चांगली आणि इतकी छान पतिव्रता गर्लफ्रेंड मिळाली आहे, कळतंय का तुला? तू काय बोलते शिल्पी? अरे तुला माहिती नाही का, तुझी मयुरी वुड बी अर्धांगिनी बनून वडाला फेऱ्या मारायला आली होती, पूजा पण केली तिने. खूप लकी आहेस यार तू, खूप चांगली गर्लफ्रेंड मिळाली आहे तुला. आजकालच्या काळात कुणाला इतकी चांगली गर्लफ्रेंड मिळते रे. पण तुझं काय, तिचा बॉयफ्रेंड कसा आहे, ती लकी आहे का तेवढी? तू आपला घाबरून बसलायस अश्विनी काहीतरी करेल म्हणून, असं कसं चालेल प्रतीक? बी अ मॅन, प्रेम केलंयस तर ते मिळवायची ताकद पण ठेव. कम ऑन, कळतंय ना मी काय बोलतेय ते. ऑल द बेस्ट. कम ऑन प्रतीक, दिस इज नॉट डन. तुला काहीतरी करायलाच पाहिजे. मयुरी सोबत आउट ऑफ टच राहणं नाही यार. रिक्षा 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 रिक्षा. अरे यार रुको ना यार, काय? अरे काय डोळे फुटले का, अक्कल का नाही? टर्न वर कोण एवढं फास्ट येतो? हो भाई, तुम्हाला दिसत नाही का रस्त्याच्या मध्ये कशाला येतात? डोळे फुटलेत का तुमचे? अरे तुम्ही माझ्याशी या लँग्वेज मध्ये का बोलताय? खाली उतरा, खाली उतरा आधी. ए भाई शांत रा. एका बाईशी कसं बोलायचं कळत नाही का? हो दादा. टाटा. हो दादा सॉरी बोलतो, मला उशीर होतो का? आम्हाला जाऊ द्या आम्हाला. ए बाबा चल चल चल. पुढे रिक्षा स्टँड पर्यंत सोडू. नको, आल मॅनेज. कशी आहेस? कशी असणार, माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतलायस, एक आई कशी असेल? शिल्पी मला उशीर होतोय, निघते मी. शिल्पी शिल्पी ऐक, माझं आय नो आपला डिवोर्स झालाय, पण आपण निदान बरं तरी बोलू शकतो नाही? काय अपेक्षा आहे ही, ज्या माणसामुळे माझ्या आयुष्यात एवढी मोठी उलथापालथ झाली त्या माणसाशी मी बरं बोलायचं? एवढं डिप्लोमॅटिक नाही वागतायत मला. शिल्पी एकेकाळी याच माणसावर तुझं अतोनात प्रेम होत आणि हाच माणूस तुझ्या मुलाचा बाबा आहे. आय नो की या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या नाही आहेत, पण संजूच्या दृष्टीने या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याचे आई बाबा जरी वेगळे राहत असले ना, तरी जेव्हा ते भेटतात तेव्हा ते फक्त भांडत नाहीत तर बरे वागतात, हे त्याला दिसायला हवं. मी तुला खरंच रिक्षा स्टँड पर्यंत सोड. मला बोलायचं तुझ्याशी. अभ्यास आहे मला बाबा. 10 मिनिटं ब्रेक घेऊ शकतेस ना? बस मला तुझ्याशी प्रतीक बद्दल बोलायचं. रादर प्रतीक पेक्षा तुझ्या आणि प्रतीकच्या नात्याबद्दल बोलायचं. बाबा तुम्ही हेच सांगणार ना की तुमच्या प्रेमाला काही अर्थ नाहीये म्हणून? अजिबात नाही, मी हे नाही बोलणार. गेले काही दिवस तू
सतत तुझ्या आई वडिलांसमोर बोलतेस की प्रतीकवर तुझ प्रेम आहे, प्रेम आहे, हे प्रेम नक्की काय असत? एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला खूप आवडते ना, तेव्हा आपल्याला त्याच्याबरोबर पूर्ण आयुष्य काढावं असं वाटत. का माहिती? पण त्याचा सहवास आपल्याला आवडत असतो. नुसता सहवास आवडून होत नाही, एकमेकांवर आयुष्य काढणं म्हणजे खूप मोठी कमिटमेंट असते. आई सोबत आपल्याला काहीच वर्ष काढायची असतात, तेही सुरळीत होत नाही आपल्याला. असं बघायला गेलं तर आपली जन्मदाता असते आई. त्याने आपल्याला वाढवलेलं असतं, आपल्यावर प्रेम केलेलं असतं, तिला जे जमेल ते सगळं आपल्यासाठी करते. तरी सुद्धा जेवढं प्रेम असताना सुद्धा तिच्याबरोबर पण आपल्याला नीट धड राहता येत नाही. हा मुलगा तर आत्ताशी कुठे तुझ्या आयुष्यात आला, तू सरळ डिसिजन घेतलास की तुला त्याच्याबरोबर राहायचं, आयुष्य काढायचं. म्हणजे काय विचार करून तू हा डिसिजन घेतला सांग मग. काहीतरी केलं असेल ना त्यांनी चांगलं, त्याच्यामुळे ही फिलिंग जागृत झाली तुझ्यात. प्रॉब्लेम काय माहितीये आजकालच्या पिढीचा? तुम्ही ज्या वयात आहात ना, तुम्हाला सगळं असं ड्रीम लँड सारखं वाटत. ते मूवीज आणि पिक्चर मध्ये असतं ना तसं, रोजी रोजी एकमेकाला भेटणं, कॉफी डेट्सवर जाणं, नीट सजणं दजणं, सणावारी एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स देणं, मग तो कॉम्प्लिमेंट देणार, तू हसणार, तू लाजणार, हे या गोष्टी संसार नसतात का? रियालिटीपासनं खूप 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 लांब आहेत या सगळ्या गोष्टी. तुला सांगू मी संसार काय असतो? तुझ्या आईने जे माझ्याबरोबर केलं ना, त्याला संसार म्हणतात. माझ्यासारख्या विचित्र माणसाला सांभाळलंय तिने, त्याला संसार म्हणतात. मी कसा वागलो, काहीही केलं तरी मला सांभाळून घेतलं ना, त्याला संसार म्हणतात. तुझ्या आईने जग बघितलंय, दुनियादारी बघितलीये, लाईफचे स्ट्रगल बघितले, अगर तूही बघितली तिची स्ट्रगल. एक साधी गृहिणी आज मिसेस इंडिया झाली, याला म्हणतात संसार करणं, याला म्हणतात स्ट्रगल. तुम्हा लोकांना हे कळतच नाही, आणि तिला हे सगळं माहीत असल्यामुळे ना ती तुझ्यावर बंधनं घालते तुझ्या चांगल्यासाठी. बाबा, तुम्ही या सगळ्याचा संबंध वयाशी जोडताय ना, पण असं कुठे आहे की तिशी नंतर झालेलीच लग्न फक्त टिकतात? ती लग्न टिकतात ज्या कपल्स मध्ये त्यांना एकमेकांना द्यायला वेळ असतो, जे कपल्स आपल्या नात्यावर मेहनत घेतात. आणि अशी लग्न नाही टिकत त्यांच्यामध्ये काहीच ट्रान्सपरन्सी नसते, जे आपल्या पार्टनरला सतत गृहित धरतात. पण प्रत्येकच आणि माझं तसं नाही आहे बाबा, आम्हाला माहिती आहे इट इज नॉट इझी. पण इझी तर असं काहीच नसतं ना जगामध्ये. आता तुमच्या सोबत मी एवढं सगळं बोलते हे तरी कुठे इझी आहे, पण मी हिम्मत करून बोलते ना बाबा. Thank you.